वाईट हेतूने एका आशा वर्करला महिलेला घराची चावी मागणाऱ्या कर्मचाऱ्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी चपलेचा मार दिल्याचा धक्कादायक प्रकार दुपारी झाला आहे. या प्रकरणी दोघा कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर ज्या कर्मचाऱ्यांवर आरोप आहे त्यांनी तो आरोप फेटाळून लावला आहे. पीडित महिला ही आशा वर्कर म्हणून कार्यरत, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यामुळे गेल्या 3 वर्षापासून त्या औषध उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी किरण दुसाने व बापू नारायण बागलाने हे दोघे जण त्यांना औषधी देत होते. मात्र दोघा कर्मचाऱ्यांनी महिलेसोबत येत असल्याचे सांगत घराची चाबीची मागणी केली. मात्र ही बाब पीडित महिलेला खटकली. कर्मचाऱ्यांचे ऐकले नाही म्हणून बुधवारी दुपारी कर्मचाऱ्यांनी महिलेला शिवीगाळ करीत औषधी देण्यास नकार दिला. दरम्यान दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी महिलेने प्रभारी अधिष्ठा यांच्याकडे तक्रार केली आहे. कर्मचाऱ्यांच्या या त्रासाला कंटाळून काही महिलांसोबत पीडित महिला ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आली होती. दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास कर्मचारी मनोज दुसाने हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिसताच महिलेने त्यास जाब विचारत चपलेने चोप दिला. त्यानंतर दुसाने याने महिलेची माफी मागितली आहे. पीडित महिलेकडून धुलाई होत असल्याचे रुग्णालयाच्या परिसरात गोंधळ निर्माण होऊन बघ्यांची गर्दी झाली होती. त्यावेळी रुग्णालयात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तो वाद मिटवून संबंधित महिलेला तक्रार दाखल करण्यासाठी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. गेल्या 2010 पासून आशा वर्करचं काम मुरावाद गावी करते, परंतु शिविलमध्ये असं निदर्शनास आलं की ज्या वेळेस मला बीपीच्या गोळ्या लागतात, आता आमचं शिविल स्थलांतरित झालेलं आहे गोदावरी हॉस्पिटलला, त्याच्यामुळे बीपीच्या गोळ्या घेणं मला शक्य झालं नाही. मी शिविलला इथं कर्मचारी किरण दुसाने म्हणून आणि ते बापू भाऊंचं नाव सांगता, बापू बागलाने यांचं, आणि 40 रुपयामध्ये त्या गोळ्या दिल्या जातात. मी त्या गोळ्या त्यांच्याकडनं पैसे देते आणि घेते. परंतु त्यांनी एक महिन्यापूर्वीपासून असं लावलं आहे की ताई मी तुमच्या घरी येतो घरी येतो. मी सांगितलं भाऊ माझं भाड्याचं घर आहे, माझ्या घरी कशासाठी येता तुम्ही, मला भाडेकरू विचारतील बाजूचे, घर मालक विचारेल, तर मी काय उत्तर देऊ, तुम्हाला काय सांगायचं ते बाहेरच सांगा. तेव म्हणे तुला काय म्हणे, तू शिविलला तर ये म्हणे परत, म्हणजे का बरं शिविल यांचं स्वतःचं आहे का, आमचा काही अधिकार नाही का. ते आम्हाला म्हणजे आधी फ्रीमध्ये मिळत होते, परंतु जेव्हा आता मेडिकल कॉलेज झालेलं आहे तर आम्ही महिन्याच्या किंवा 15 दिवसाच्या जर घ्यायचे असले तर त्याला काही चार्जेस लावलेले आहे, ती पावती फाडून गोळ्या दिल्या जातात त्यांच्या याच्या प्रोसिजर प्रमाणे. पावती फाडतात का दरवेळेस? दरवेळेस, पण आता सध्या कोरोनामुळे शिविलच तिकडे गेलंय, पावती नाही, पावती नाही. तरी तुम्हाला गोळ्या देत आहे लोक? हा, किरण दुसाने यांनीच मला प्रत्येक महिन्याला, आता कोरोनामुळे त्यांच्याच कडनं गोळ्या घेतल्या. अच्छा बरं, याच्यामध्ये तुम्ही 2 नावं लिहिले, किरण दुसाने आणि बापू नारायण बागलाने. हा, तर नेमकं यांचा रोल काय याच्यामध्ये? हे त्यांच्या पाठीशी असता बापू बागलाने. हा, अच्छा. कारण हे जेव्हा बोलत असता किरण दादा तेव्हा म्हणता बापू भाऊ, बापू भाऊला बी द्यावे लागतील पैसे, आणि बापू भाऊ ना मी आले, मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, कारण आपण त्या व्यवसायातले नाहीच आहे, तर आपण बाहेर निघून कोण आलंय कोण गेलं हे कशाला पाहायचं. बरोबर. नाही मग तुम्ही याच्यामध्ये नाव टाकलंय बापू नारायण बागलाने. हा, जर तुम्ही पाहिलेलं नाहीये म्हणजे असं ओळखते मी त्यांना इथं शिविलला, म्हणजे गेल्या 2002 सालापासून मी येते म्हणून मी बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना ओळखते इथं, कारण समाजसेवेचं आमचं अडलेलं दुडलेलं काम इथंच फुकट्यात होतं. शासनच गरीबाचा मायबाप आहे आणि त्या गरिबांना काही समजत नाही काही नाही, म्हणून आपण त्यांना थोडीशी मदत करून दिली तर आपलं काय नुकसान होणार आहे. बरोबर, चालेल. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.